महाराष्ट्राच्या विविध भागांमधना कार्यकर्ते शिवाजी पार्ककडे येत आहेत. पालघरहून काही कार्यकर्ते निघालेले आहेत. काय त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत पालघरहून निघालेल्या, आपल्या प्रतिनिधींनी जाणून घेतल्यात, पाहूयात. गुढी पाडव्याच्या निमित्ताने आज मुंबईतील शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार आहे आणि त्याचसाठी मोठ्या प्रमाणात पालघर जिल्ह्यातून जे मनसैनिक आहेत ते मुंबईकडे आता रवाना होत आहेत. आपण पाहू शकतो की ज्या गाड्या आहेत त्या इथे लागलेल्या आहेत. आपण खानिवडेच्या इथे पुलाच्या खाली आहोत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती आणि इथूनच सर्व गाड्या एकत्र होतील आणि त्या पुढे रवाना होतील. नेमकी कशी व्यवस्था आहे आणि नेमकं कार्यकर्त्यांना काय वाटतं त्यांच्याकडून आपण जाणून घ्या. भावेश सूर्य आपल्या सोबत आहेत, पालघर ग्रामीणचे अध्यक्ष. काय सांगाल, कशा पद्धतीने व्यवस्था आहे, किती लोक पालघरमधून जाणार आहेत, किती गाड्या आहेत, काय व्यवस्था करण्यात आली? पण दरवर्षीप्रमाणे गुढीपाडवा मेळावा हा आमच्यासाठी एक सणच असतो पक्षासाठी. आम्ही जिल्ह्यातून 950 गाड्या आहेत आणि 100 बसेस आहेत, त्या आम्ही एकत्र तिकडून निघतोय. कशी व्यवस्था केलेली आहे, म्हणजे त्यांची खानपानाची व्यवस्था कशी आहे, काय जेवायला इकडे विरारला? दरवर्षीपर्यंत विरारला आम्ही 15-20 हजार लोकांचा जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे. येताना जेवणाचा व्यवस्था आणि जाताना पाणी, त्यांना नाश्ता वगैरे आम्ही दिलेला वेळेवर कार्यकर्त्यांना. काय राजसाहेब आज बोलतील, काय वाटत? साहेबांचं भाषणचा संबंध महाराष्ट्र बघतोच, अख्ख्या देशामध्ये पण साहेबांचं भाषण बघितलं जाते आणि आता आम्हाला पण उत्सुकता आहे साहेब आता नवीन काय बोलत आहेत. आपल्यासोबत काही तरुणी सुद्धा आहेत, काय सांगशील, काय अपेक्षा आहेत आज राजसाहेब काय बोलतील, काय वाटत? मला तरी वाटतं की ते त्यांच्या उद्देशाने जे खूप चांगलं बोलतील आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही जातोय भाषण बघायला. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.